अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शहापूर माध्यमिक विद्यालय येथे जळगाव जिल्हा परिषद, जळगाव ग्रामविकास विभाग व राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत ग्रामविकास आराखडा सन 2023-24 तयार करण्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले। प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामरोजचे सरपंच श्रीकांत पाटील होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सकाराम शिंदे यांनी केले, तसेच प्रवेक्षीय अधिकारी विकास वराडे यांनी 15व्या वित्त आयोगातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी गावातील सर्व विभाग एकत्र करून गावातील मुख्य गरजा ओळखून त्यांना प्राधान्यक्रम देऊन येणारे आर्थिक वर्ष 2023-24 कृती आराखडा करण्यासंदर्भात सदर प्रशिक्षणात माहिती दिली। याप्रसंगी शहापूर, तळेगाव, शेळगाव, सावरला, आमखेडा, टाकरखेडा, सामरोज, जाळंद्री, शेवगे पिंपरी, राजनी आदी गावातील सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा वर्कर्स उपस्थित होते। आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी आता संकल्प बांधला आहे की आपला देश या सगळ्या गोष्टीमध्ये कसा पुढे जाईल। या सगळ्या ठिकाणी त्यांनी बघा जलजीवन मिशन, जर तुम्ही आता या 2-3 वर्षात पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रत्येक गावाला पाणी पुरवठा योजना मंजूर झाली। जवळपास 1-1.5 कोटीची पाणी पुरवठा योजना या ठिकाणी मंजूर झाली, त्याचं ते होत आहे। तर प्रत्येक गावाला त्यांनी पाणी पुरवठा योजना मंजूर झाली। प्रत्येक व्यक्तीला जवळपास 55 लिटर पाणी पर डे या प्रत्येक व्यक्तीला दररोज मिळालं पाहिजे असं त्यांचं उद्दिष्ट आहे। आणि त्यानुरूप हा सगळा कार्यक्रम हा सुरू आहे। अगोदर तुम्ही पाहा, जर आपण पहिल्या आराखडे पाहिले तुम्ही 12वी आराखडा पाहिला तर त्या ठिकाणी 70-30 टार्गेट होतं। 70% निधी हा ग्रामीण दिला जायचा आणि 30% निधी राखीव राहायचा। नंतर 13वी आयोग हा 50-50% निधी होता, 50% निधी हा ग्रामीण दिला जायचा आणि 50% निधी हा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर ठिकाणी खर्च केला जायचा। 14वी आयोगामध्ये 100% निधी हा ग्रामपंचायत दिला जायचा। पण नंतर 15वी आयोगामध्ये आपण पाहिलं 80% आणि 20% असा निधी हा आपल्याला दिला जाणार आहे। त्यांनी पाहिलं तर मागचे जे वित्तीय आयोग पाहिले त्या वित्तीय आयोगामध्ये त्यांना जे आपल्या सरकारचं केलेलं समाधान त्या ठिकाणी झालं नाही, किंवा आपल्या सरपंच साहेबांनी किंवा इतर यांनी सांगितलं की आम्हाला या ठिकाणी सगळ्या कार्यालयांचा अंतर्भाव या ठिकाणी झाला पाहिजे आणि आपल्या डिपार्टमेंटची सुद्धा सगळ्या डिपार्टमेंटची सगळ्यांनी त्या ठिकाणी होकार आपलं त्यांना विनंती केली आणि सगळ्या डिपार्टमेंटचा सहभाग त्या ठिकाणी नोंदवला। म्हणून आता सगळे डिपार्टमेंट्स जेवढे जेवढे गावामध्ये कार्यरत असतात त्या सगळ्यांचा अंतर्भाव ते करणार आहेत। पुढे हे जे नैसर्गिक संसाधन आहेत, माती असेल, पाणी असेल, हे कालांतराने संपणार आहे। याचं जतन हे टिकले पाहिजे, याचं जतन झालं पाहिजे। या ठिकाणी पाणी आळवा, पाणी निर्वा, जे काही आपले गरीब माझ्या आपले मंत्री पाणी आपले मंत्री यांनी सुद्धा एक योजना काढली आता शोष खड्डा तयार करणे गावाने, तो पायलट प्रोजेक्ट होता आपल्या तालुक्यात येतात ना, तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घराला शोष खड्डा आपला तयार करायचा आहे। म्हणजे आपलं सांड पाणी सुद्धा आपल्या दारीच मुरलं पाहिजे, फिरलं पाहिजे अशी योजना आपले माननीय गरीब माजर यांनी आता आखलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी आपल्याच तालुक्यातून झाली ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे। अशा प्रकारे जे पाणी असेल, माती असेल, माती सुद्धा ही फार महत्वाची आहे। कारण जर माती जर पाहिली आपण तर माईक या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।